नमस्कार विद्यार्थी, आज आपला इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास आहे आणि या तासाला आपण स्वाध्याय याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि आजचा जो स्वाध्याय आहे चर्चा करण्यासाठी तो स्वाध्याय या ठिकाणी राज्यशास्त्रामध्ये जे प्रकरण 3 आहे याच्यावरती या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। आता या ठिकाणी अगोदरच्या 1-2 तासाला किंवा 2-3 तासाला स्वाध्यायावरती या ठिकाणी आपली चर्चा झालेली आहे, कारण स्वाध्यायावरती चर्चा करण्यापाठीमागचा हेतू असा आहे की विद्यार्थ्यांनी चर्चा केल्यानंतर तरी विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये या ठिकाणी लिहिलं पाहिजे। बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी स्वाध्यायाकडे लक्ष देत नाहीत, व्हिडिओ या ठिकाणी पाहत नाहीत, हे काय बरोबर नाही, म्हणून या ठिकाणी स्वाध्यायावरती चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत आणि याच्यामध्ये राज्यशास्त्राचं असणारं जे प्रकरण 3 आहे, भारताची सुरक्षा व्यवस्था याच्यावरती आपण काय करतो या ठिकाणी चर्चा करतो। आज आपण याच्यावरती असणारा जो काय स्वाध्याय आहे तर या स्वाध्यायावरती या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। आता याच्यावरती चर्चा करत असताना आपण या ठिकाणी प्रश्न जो पहिला आहे तर त्याच्यावरती या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। आता याच्यामध्ये प्रश्न आपल्याला पहिला दिलेला आहे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, म्हणजे हा नेहमीचाच प्रश्न आहे। आपण बरेचसे धडे किंवा या ठिकाणी पाठ पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला सगळीकडे दिसत आहे आणि मग याच्यामध्ये पहिला आकडा सांगितलेला आहे की भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात। आता आपण संरक्षण दल या ठिकाणी पाहिलेले आहेत, संरक्षण दलाचे प्रमुख कोण आहेत सरसेनापती हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं आहे आणि मग आता याच्यामध्ये पहिला जो पर्याय आहे तो पर्याय आहे या ठिकाणी प्रधानमंत्री। पहिला पर्याय कोणता आहे? प्रधानमंत्री। त्यानंतर दुसरा आहे राष्ट्रपती, दुसरा आहे राष्ट्रपती। त्यानंतर तिसरा आहे संरक्षण मंत्री, तिसरा आहे संरक्षण मंत्री आणि चौथा आहे राज्यपाल, चौथा आहे राज्यपाल। आणि मग आता यापैकी जो या ठिकाणी पर्याय आहे तो विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, गळ्यात जागी लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी अंडरलाईन करायचे आहे, त्या ठिकाणी खाली रेष ओढायची आहे, ठळक त्या ठिकाणी आपल्याला तो पर्याय दिसला पाहिजे किंवा उत्तर या ठिकाणी दिसलं पाहिजे। त्यानंतर दुसरा या ठिकाणी आकडा आहे की भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल, पुढे या ठिकाणी काय केले, गाळ्या जागा केली आहे। आणि मग आता याच्यामध्ये 4 पर्याय आहेत, भूदल, दुसरा आहे तटरक्षक दल, तिसरा आहे सीमा सुरक्षा दल, चौथा आहे जलद कृती दल, अशा प्रकारे हे 4 पर्याय आहेत आणि 1 पर्याय या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर तिसरा या ठिकाणी आकडा आहे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी टिंबटिंबाची स्थापना या ठिकाणी करण्यात आहे, बघा। आणि मग याच्यामध्ये पहिला या ठिकाणी पर्याय आहे बी एस या, त्यानंतर दुसरा आहे सी आर पी या, तिसरा आहे एन सी सी आणि चौथा आहे आर ए या, अशा प्रकारचे या ठिकाणी 4 पर्याय आहेत आणि मग यापैकी जो पर्याय आहे तो विद्यार्थ्या त्या ठिकाणी वरती लिहायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे हा आपल्या नेहमीच्या धड्यामध्ये येणारा प्रश्न आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतोय पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपल्या ओळखीचा आहे, अगोदरच्या बऱ्याचशा धड्यामध्ये येऊन गेलेला आहे। आणि मग याच्यामध्ये पहिला जो आकडा आहे मानवी सुरक्षितेसाठी दहशतवाद नष्ट करणं आवश्यक आहे, आता हे विधान चुकी बरोबर सांगून सकारण त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे। त्यानंतर दुसरा आकडा आहे प्रत्येक राष्ट्र स्वतःची भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते, हे आपण पाहिलं आहे की प्रत्येक राष्ट्रानं अशा प्रकारे
प्रकारची जर व्यवस्था की निर्माण केली तरच ते राष्ट्र काय होणार आहे जगामध्ये टिकणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जर निर्माण केली नाही तर तुमचं राष्ट्र या ठिकाणी जगामध्ये टिकाव लागणार नाही किंवा टिका धरू शकणार नाही. त्याचं उत्तर तशा प्रकारे म्हणजे जे असेल चुकी बरोबर ते साकारा देऊन काय करायचं स्पष्ट करायचं आहे. तिसरा या ठिकाणी आकडा आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाही. बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाही. चुकी बरोबर साकारा काय करायचं स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे प्रश्न तिसरा. प्रश्न या ठिकाणी तिसरा आणि तो तिसरा प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारे आहे टिपा लिहा. टिपा लिहा आणि मग याच्यामध्ये आकडा आहे जलद कृती दलाचे कार्य. त्यानंतर आहे मानवी सुरक्षा आणि तिसरा आहे गृहरक्षक दल. अशा प्रकारच्या तीन टिपा या ठिकाणी आहेत आपण त्या टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा. प्रश्न या ठिकाणी चौथा आहे पुढचा प्रश्न काय आहे आपले मत व्यक्त करा. आपले मत व्यक्त करा म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपलं मत लिहावं लागणार आहे व्यक्त करावं लागणार आहे. पहिला आपला याच्यामध्ये काय येतोय भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कोणत्या दलात सहभागी व्हायला तुम्हाला आवडेल आणि का. मत व्यक्त करायचे जे मत व्यक्त येत असेल आपल्या विद्यार्थ्यांनी ते मत त्या ठिकाणी काय करायचं लिहायचं आहे बरोबर आहे. त्यानंतर दुसरा आकडा या ठिकाणी आपण पाहतोय की शांततेसाठी अणुशक्ती. बघा शांततेसाठी अणुशक्ती या धोरणाविषयी तुमचं मत व्यक्त करायचंय. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे. प्रश्न या ठिकाणी पाचवा आहे कुठला प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे तो कशा प्रकारे बघा थोडक्यात उत्तरे लिहा. उत्तर लिहायचे थोडक्यात लिहायचे तो प्रश्न या ठिकाणी आपल्याला आकडा पाहिला या ठिकाणी सांगितलेला आहे राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबीपासून धोका निर्माण होतो. थोडक्यात उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचे या प्रश्नाचं. त्यानंतर दुसरा आकडा आहे सीमा सुरक्षा दलाची कार्य या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर तिसरा आकडा आहे मानवी सुरक्षा म्हणजे काय आपल्याला थोडक्यात याची उत्तर लिहायची आहे. आता त्यानंतर प्रश्न सहावा येतोय. प्रश्न या ठिकाणी कितवा येतोय सहावा प्रश्न येतोय. आता हा प्रश्न या ठिकाणी सहावा आपल्याला कशा प्रकारे आहे की दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. सूचना दिली असेल त्यानुसार आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहावं लागणार आहे. काय आहे सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा. सुरक्षा दलाविषयी एक तक्ता दिलेला आहे तो तक्ता या ठिकाणी पूर्ण करायचा. आता त्याचे कॉलम काय आहे सुरक्षा दलाचं नाव आहे डाव्या बाजूला त्याच्या पुढे कार्य आहे त्याच्या पुढे प्रमुख आहे आणि शेवटी आहे सध्या कार्यरत प्रमुखाचं नाव. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला बोधल आहे त्याचं कार्य लिहायचं आहे प्रमुख लिहायचे आणि सध्या कार्यरत असलेले प्रमुखाचं नाव लिहायचे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणचा जो तक्ता आहे तर तो तक्ता या ठिकाणी काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा आकडा त्याच्यामध्येच आपल्याला दुसरा आकडा या ठिकाणी सांगितलेला आहे. कोणता आकडा सांगितलेला आहे तर भारताच्या सुरक्षेपुढील. बघा भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या सहाय्याने दाखवा. आता संकल्पना चित्र या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता काय केलं आहे त्यांनी या ठिकाणी मध्ये असा या ठिकाणी एक म्हणजे मुद्दा दिलेला आहे आणि तिथं आपल्याला दिलेला आहे सुरक्षा. बघा सुरक्षा व्यवस्थे पुढील आव्हाने असं इथं मध्ये दिलेलं आहे आणि इकडं आपल्याला या ठिकाणी चार बॉक्सेस या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. आता काय करायचं आहे चार जे बॉक्सेस आहेत सुरक्षा व्यवस्थेपुढे जे आव्हान आहेत तर ही आव्हानं आपल्याला काय करायची आहेत त्याच्यामध्ये लिहायचे आहे.
चार बॉक्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आव्हान त्या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे तेव्हा हे जे प्रकरण आहे तिसरं भारताची सुरक्षा व्यवस्था तर याच्यावरील जो काय स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण या ठिकाणी चर्चा या ठिकाणी केलेली आहे आता विद्यार्थ्यांचं काय काम आहे तर तो स्वाध्याय वहीमध्ये लिहिणं हे महत्त्वाचं काम आहे आणि नुसतं या ठिकाणी वहीमध्ये लिहून ठेवायचं नाही तर ते काय करायचंय वाचायचं आहे पाठ करायचं आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी हे आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहावं आणि रोज जे आम्ही या ठिकाणी व्हिडिओ टाकतो इतिहासाचे ते इतिहासाचे व्हिडिओ रोज या ठिकाणी पाहावेत कारण आम्ही दररोज काय करतो या ठिकाणी नोंद करतोय तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद.